नमस्कार, सरकारनामा विशेष या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार, एक जहाल असं एक वक्तृत्व असलेले माननीय गोपीचंद पडळकरजी. पडळकर साहेब, आपलं सरकारनामा विशेष या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. तुम्ही महाराष्ट्रभर फिरता आहात, शेतकरी विधेयकासाठी जे केंद्र सरकारने मंजूर केलेलं आहे त्यासाठी एक भाजपची एक भूमिका एका अग्रक्रमाने मांडत आहात, तर या तुमच्या भूमिकेला महाराष्ट्रामध्ये कसा प्रतिसाद मिळतो आहे हे तुम्ही काही सांगू शकाल का? शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारनं जी विधेयकं पारित केली संसदेमध्ये राज्यसभेमध्ये, आणि त्याच्यावरून गदारोळ सुरू आहे, म्हणजे देशामध्ये दिल्लीला आंदोलन चालू आहे, आणि विरोध पक्षातल्या लोकांनी विरोधाला विरोध करून करायचं म्हणून या विधेयकाच्या बाबतीमध्ये लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून मी आणि शेतकऱ्यांचे नेते सदाभाऊ खोत यांनी 24 तारखेला डिसेंबरला आत्मनिर्भर यात्रा काढली. त्या यात्रेची सुरुवात आम्ही क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन करून एडे मच्छिंद्र या गावातून सुरुवात केली, आणि सांगली जिल्ह्यातले काही तालुके, नंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी शिरोळ असेल, हातकणंगले असेल, पन्हाळ असेल, शाहूवाडी असेल, नंतर परत शिराळ असेल, वाळवा असेल, अशा तालुक्यातून अनेक गावातून गेलो. आता मला इतकंच सांगायचं आहे की पश्चिम महाराष्ट्रातले हे तालुके आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले हे जिल्हे आहेत, आणि इथले शेतकरी सगळे प्रगल्भ आहेत. त्यांना चांगलं आणि वाईट नक्की कळतं. आणि आता आमची यात्रा जाणार म्हटल्यावरती आम्हाला काही लोकांनी अडवायला पाहिजे होते, प्रश्न विचारायला पाहिजे होते. आम्ही लोकांच्या पर्यंत गेलो, बांधावरती गेलो, जिथं शेतकरी दिसत ते काही आमचं ठरवून नव्हतं की बाबा हे आमच्या पार्टीचा शेतकरी आहे त्याला जाऊन भेटायचं. जो वाटेत आम्हाला शेतकरी भेटला त्यांना आम्ही जाऊन भेटलो. तो शेतकरी कोण आहे, त्याचं नाव काय आहे, तो कुठल्या पक्षाचा आहे हे आम्हाला काय माहीत नव्हतं. आणि त्या लोकांना जाऊन आम्ही भेटलो. त्यातले असे काही शेतकरी होते की ज्यांचं शिक्षण नाही आणि त्यांचं वय 80 पुढं आहे, अशा लोकांना सुद्धा आम्ही म्हटलं की असं असं केंद्र सरकारनं एक विधेयक आणलेलं आहे की मार्केट कमिटीच्या बाहेर तुम्हाला माल विकता येईल, आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जो कायदा आपल्या राज्य सरकारनं 2006-07 केला होता तशा पद्धतीचा कायदा केला आहे की तुम्हाला बांधावरती काही व्यापारी येऊ शकतात, तुमच्याबरोबर काही कंपन्या करार करू शकतात, हे तुमच्यासाठी चांगलं आहे का चुकीचं आहे, तर त्यांनी या गोष्टीचं समर्थन केलं. त्यामुळं लोकांच्या मध्ये असे काही परिस्थिती, शेतकऱ्यांच्या मध्ये या विधेयकाच्या बाबतीमध्ये शंका नाही, त्यांचा या विधेयकाला सपोर्ट आहे. जरी असेल तरी तुम्ही जर पाहिलं, तुम्ही असेल, सदाभाऊ असेल, जे थोडेसे भाजपमध्ये थोडे उशीर आलेले आहेत किंवा गेल्या काही वर्षांमध्ये आलेले आहेत, पण मूळ जे भाजपचे लोक आहेत ते या विधेयक, तुम्ही ज्या पद्धतीने आक्रमक पद्धतीने या विधेयकासाठी प्रचार करता किंवा प्रसार करता तसा भाजपचे लोक करताना दिसत आहेत का? ते त्याचं कारण काय असावं का? केवळ तुम्हालाच प्रतिसाद मिळतो असं काही आहे? असं काही नाही. आमचे अनिल बोंडे साहेब जे किसान मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष आहेत, जे माजी कृषी मंत्री आहेत, त्यांची यात्रा विदर्भामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी कार्यक्रम घेतलेले आहेत. आमचे बावनकुळे साहेब आहेत, चंद्रकांत दादा काही कार्यक्रमात उपस्थित होते, फडणवीस साहेब होते, असं काही नाही, सगळी लोक करतायत. आणि तसा मी पण जुनाच आहे, 2011-12 पासून भाजपचं काम करत होतो, मध्ये थोडा ब्रेक मला मिळाला, पण मी पण जुनाच आहे असं काही समजायचं कारण नाही. आणि त्यामुळं जुना आणि नवीन असा कुठला बात नाही. भारतीय जनता पार्टी ही सगळीच लोक, अनेक आमदार, आमचे कोल्हापूरचे जिल्ह्याचे अध्यक्ष जे आमचे राजे गाडगे राजे आहेत, त्यांच्या तर रोज बैठका चालू आहेत, त्यामुळे सगळी लोक या प्रक्रियेमध्ये आहेत. मुळात काही तालुक्यामध्ये या विधेयकाला विरोधच नाही. आमच्या लोकांची अशी भावना आहे, अरे इथं विरोधच नाही, त्यासाठी आपण कशाला फिरावं असंही असे. एक जो प्रत्येक धनगर, तुम्ही धनगर नेते स्वतः समजत नसा, पण धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक नेत्याला प्रश्न विचारला जातो की धनगर आरक्षणाचं पुढे काय होणार. मला थोडा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की धनगर आरक्षण खरंच काय होणार? गेल्या 5 वर्षामध्ये फडणवीस सरकार असताना काय झालं आपण पाहिलं, आता आघाडी सरकार आहे होताना काय पाहिलंय. मला वाटतं धनगर नेते हे धनगर समाजाची वेगळ्या अर्थाने काही दिशाभूल तर करत नाहीत ना, की आरक्षण मिळणार आहे किंवा खरोखरीच काहीतरी, एक त्यांना फक्त तुम्ही काहीतरी एक देखावा दाखवताय, आणि प्रत्यक्षात जे होणार नाही त्याची त्याचं आकर्षण तुम्ही त्यांना दाखवता, आणि स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी सगळे धनगर नेते प्रयत्न करतात आहेत काय, असं मला अनेकदा वाटत. त्याबद्दल तुमची खरोखरच काय भूमिका आहे? नाही नाही, असं काही नाही आहे. आरक्षण 100,000% मिळणार, आम्ही ते मिळवणार. दुसरा विषय असा आहे की धनगर समाजाचे नेते समाजाला फसवण्याचा विषयच येत नाही, कारण
ते निर्णय प्रक्रियेत नाही. मुळात ही गोष्ट समजून घ्या की राज्यामध्ये ज्या ज्या लोकांनी धनगर चळवळीचं नेतृत्व केलं, एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचं नेतृत्व केलं पूर्वीपासून, म्हणजे आनंदकुमार पाटील साहेब असतील, नानासाहेब काळगे साहेब असतील, शिवाजीराव शेटगे साहेब असतील, नंतरच्या काळामध्ये विकास महात्मे साहेबांनी नेतृत्व केलं, अनेक लोकांनी केलं. हे काय म्हणजे मी काही मोजकी नावं घेतोय, सगळ्यांची नावं मला घेता येणार नाही. असं नाही, जानकर साहेब असतील, नावं कोणाची मी टाळत नाही, पण त्यांच्या हातामध्ये निर्णय प्रक्रिया नाही आहे आणि आमच्या समाजाच्या लोकांना माहीत आहे. निर्णय प्रक्रियेमध्ये असतं तर त्याच्या मग त्याच्यावरती निर्णय झाला असता किंवा मग धनगर समाजाचे नेते सत्तेमध्ये जात आहेत आणि मग आम्हाला डावलतायत असं म्हणतात असतं. असं म्हणणं उचित नाही आहे. पण कालपेक्षा आज चांगली परिस्थिती आहे. धनगर समाजाच्या मुद्द्यावरती ठामपणे कोणी बोलत नव्हतं, बोललं तर त्याच्यावरती रिझल्ट येत नव्हता. आम्ही जे आंदोलन केलं मागं आणि त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं, म्हणजे तुम्ही आता मला परत प्रश्न विचाराल की फडणवीस साहेब पहिल्या कॅबिनेटमध्ये नेतो म्हटले, त्यांनी गोष्ट खरी आहे, पण त्या गोष्टीला उशीर झाला, पण शेवटी त्यांनी त्यामध्ये हात घातला, तो चांगल्या पद्धतीनं घातला. आमचं जसं मराठा आरक्षण होतं, ओबीसीच्या आम्हाला सवलती लागू करा आणि फार मोठी आंदोलनं, म्हणजे राज्यभरात म्हणजे इतकी आंदोलनं झाली की जगातच इतके मोठे मोर्चे झाले नाहीत, इतके शांततेचे मोर्चे झाले, सरकार पुढे पेच तयार झाला होता. आणि तेव्हा सरकारनं मार्ग काढला की तुम्हाला जोपर्यंत आरक्षण सरकार राज्य सरकार देत नाही तोपर्यंत जे ओबीसीना ते मराठ्यांना, म्हणजे विद्यार्थ्यांना असेल, नोकरीला असेल, आणि त्या सवलती लागू केल्या. आणि त्याच धर्तीवरती आमचं जेव्हा आंदोलन मुंबईने गेलं तेव्हा आमच्या समाजाचे सगळे माझी आजी आमदार होते, मंत्री होते, आणि एक मंत्रालयामध्ये बैठक झाली मुख्यमंत्री साहेबांच्याकडे, आणि तिथं आमच्या सगळ्यांची मागणी अशीच होती की तुम्ही आता आम्हाला सर्टिफिकेट द्या. म्हणजे बाहेरच्या राज्यामध्ये आम्ही जो विषय घेतला होता, मध्य प्रदेश असेल, बिहार असेल, वेगवेगळ्या ओरिसा असेल, की तिथल्या राज्य सरकारनं त्या अधिकाराखाली सर्टिफिकेट दिलं, तसं तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट द्या. राज्य सरकारनं आम्हाला सांगितलं की आम्हाला काही अडचणी आहेत, तुम्हाला आम्ही सर्टिफिकेट 100% देतो, परंतु तोपर्यंत जोपर्यंत आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट देत नाही तोपर्यंत जे आदिवासींना ते धनगर हे शाब्दिक नाही, ते कागदोपत्री केलं, त्याच्यावरती निर्णय केला, त्यामध्ये 22 योजनांचा समावेश केला. ज्या आदिवासींना योजना चालू आहेत त्या योजना कागदावरती आल्या. 2019 जुलैच्या बजेटमध्ये त्याच्यावरती लेखाशीर्ष पडला, 500 कोटी रुपये, 1000 कोटी रुपये धरले, त्यातले 500 कोटी रुपये जुलैच्या बजेटमध्ये धरले. आम्हाला समाधान याचं आहे की बाबा लो, तुम्ही कागदावरती आम्हाला कधीच मानत नव्हता. राज्य सरकारनं आदिवासी आम्हाला मानलं की म्हणजे आदिवासीच्या जशाच्या तशा योजना जोपर्यंत तुमचं अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत. आणि दुसरं मग आमच्याकडे एक कोर्टामध्ये आमची केस चालू आहे न्यायालयामध्ये, मुंबई हायकोर्टमध्ये आमचे काही अधिकारी आहेत, अहिल्यादेवी मंचच्या नावावरती एक तिथं केस आहे. आणि मग त्या केसमध्ये त्यांनाही सगळ्यांना बोलून घेतलं, वकिलांना बोलून घेतलं, आणि मग जे काही निघतंय हे राजकारण पलीकडचं होतं. तिथं मग एक सर्टिफिकेट अफिडेविट द्यायचं ठरलं की या राज्यामध्ये धनगड नावाची जमात अस्तित्वात नाही. आणि तो जो घोळ चालला होता 70 वर्ष, आम्ही पक्ष ऐकायचो रचड झाले, पण आम्ही ते कागदोपत्री काढलं. राज्याचे सगळे तहसीलदार, राज्याचे सगळे कलेक्टर, राज्याचे सगळे जात पडताळणी समितीचे प्रमुख, आणि त्यांनी आम्हाला लेखी दिलं की राज्यात धनगड नावाची जात नाही. आणि जेव्हा आम्ही मुंबईमध्ये आदिवासी मंत्रालयातून घेतलं तेव्हा त्यांनी सांगितलं की जवळजवळ 52-53 हजार, म्हणजे मला तर करेक्ट आकडा सांगता येणार नाही, पण 52-53 हजार धनगड या राज्यात अस्तित्वात आहे. आणि मग परत त्या गावात ती माहिती मागितली आणि इथं कोण धनगड आहे, तर त्यांनी लिहून दिलं. म्हणजे सगळं ते आम्ही कागदोपत्री सिद्ध केलं की धनगड या राज्यामध्ये नाही आहे, तो धनगड आहे. याच्या पलीकडे राज्य सरकारनं अफिडेविट बोललं कोर्टामध्ये की या राज्यामध्ये धनगर नावाची जात अस्तित्वात नाही, आहे तो धनगर आहे. म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की आता आम्ही 70% लढाई जिंकलेली आहे आणि राज्य सरकारनं आम्हाला सांगितलं होतं की 1000 कोटी आता नंतर पुढं जोपर्यंत म्हणजे समजा काय मागं पुढं झालं तर जे आदिवासींना ते धनगर आहे. आता या वर्षी 8853 कोटीचं बजेट आदिवासी समाजाला आहे आणि आमची त्यांची संख्या जवळजवळ सारखी आहे, पण तेवढं बजेट आम्हाला द्यायला पाहिजे, पण ते दिलं नाही. उशीर झाला सगळ्या गोष्टीमध्ये, पण आमच्या हातामध्ये काय, आम्ही त्या निर्णय प्रक्रियेमध्ये आम्ही कोणी नाही आहे, त्यामुळे आम्ही लोकांना फसवायचं कारण नाही. म्हणजे आमचे मागचे जुने नेते असतील, त्यांनी फसवलं असं काय म्हणता येणार नाही. ओके, आता हे फडणवीस सरकार गेल्यानंतर आणि महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर या सगळ्या तुम्ही जी आता जी प्रोसेस सांगितली किंवा जो काही अप्रोच सांगितला की सरकार तुम्हाला सर्व देत जे आदिवासींप्रमाणे धनगर समाजाला देणार आहे, तर महाविकास आघाडी सरकारनं या कालावधीमध्ये या आश्वासनांचं पालन केलेलं आहे का? अहो, पालन करायचं नव्हते. हे सरकार कधी आलं? 2019 नोव्हेंबर महिन्यामध्ये.
जुलैच्या आर्थिक बजेटमध्ये धरलेले पैसे त्यांनी लॅप्स केले. ओके, म्हणजे तुम्ही द्यायचे तर राहिलेच पण तुम्ही मागच्या सरकारनं दिलेले पैसे सुद्धा एक रुपये खर्च केला नाही. म्हणजे त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा विषय होता, ज्या मुलांना वसतिगृहाला ऍडमिशन मिळत नाही त्यांना 61,000, 58,000, 53,000 अशा रकमा होत्या. म्हणजे विभागीय ठिकाणची परिस्थिती काय मुंबईच्या ठिकाणी आणि ग्रामीणमध्ये असं सगळं पैसे शेड्यूल ठरवून ठेवलं होतं. 5 वसतिगृहांसाठी पैसे त्यामध्ये धरले होते. म्हणजे औरंगाबाद असेल, पुणे असेल, म्हणजे ज्या डिव्हिजन आहेत आपल्या अमरावती आहे, नंतर मुंबई आहे, नागपूर आहे, अशा ठिकाणी वसतिगृहासाठी पैसे धरले होते. आमची काही मुलं आहेत इंग्लिश मिडियममध्ये, आदिवासींच्या मुलांना इंग्लिश मिडियममध्ये स्कूल मिळतं नामांकित शाळामध्ये, तिथं आम्हाला ऍडमिशन द्यायचं त्या मध्ये मंजूर केलेलं आहे, त्यालाही पैसे दिले नाही. रुपया खर्च केला नाही. म्हणजे तुम्ही आरक्षण देण्याचा विषय तुम्ही बाजूला ठेवा, पण तुम्ही ज्या सरकारनं पैसे आम्हाला दिले तेही पैसे दिले नाही. मागच्या वर्षीचे 1,000 कोटी, या वर्षीचे 8,000, 53 कोटीचे पगार वगैरे सोडून द्या, आम्हाला जे 2-4, 5,000 कोटी येतील तेही तुम्ही दिले नाही. 10,000 घर बांधण्यासाठी पैसे दिले होते मागच्या सरकारनं. आता मध्यंतर जे विधिमंडळाचं अधिवेशन झालं त्याच्यामध्ये तुमच्या ड्रेसची फार चर्चा झाली, तुम्ही धनगरी पोशाख वगैरे घालून त्या ठिकाणी आलेला होता, पण याच बाबी तुम्ही म्हणजे जो एक त्याला काय म्हणजे प्रतिकात्मक तुम्ही आंदोलन केलं ते बरोबर आहे, पण सभागृहात किंवा इतर ठिकाणी अशा गोष्टी मांडल्या जातात का? त्याच्यावर सगळे धनगर नेते किंवा धनगर जे आमदार आता जे लोकप्रतिनिधी आहेत ते असेच इतक्या गांभीर्याने बोलतात का, किंवा नुसतं एक आपला प्रतिकात्मक ड्रेस वगैरे घालून फक्त आपलं एक त्याला मराठीमध्ये चांगला शब्द देखावा असं काही होतं का? हे बघा, विषय मुळात असा होता की कोरोनाची प्रचंड महामारी देशात चालू आहे, राज्यात चालू आहे, आणि कोरोनाच्या काळामध्ये धनगर समाजानं फार संयम राखला. मध्ये आम्ही एक ढोल बजाव आंदोलन केलं थोड्या थोड्या लोकांनी, ते राज्यभर झालं, खूप मोठं आंदोलन झालं होतं. आता मी लोकप्रतिनिधी म्हणून मी पहिल्यांदा त्या सभागृहात गेलो. मागच्या वेळेस गेलो तेव्हा मला मी कोरोना पॉझिटिव्ह आलो, तेव्हा मी त्या सभागृहात जाऊ शकलो नाही. माझे पहिलं अधिवेशन होतं, माझ्या समाजाच्या भावना आहेत, मी प्रतिनिधी म्हणून तिथं आहे, माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे की मी लाखो लोक तिथं गोळा करू शकतो, पण कोरोनाची परिस्थिती असल्यामुळं त्या लोकांना जर काय झालं कोरोनाची लागण तर त्याची जबाबदारी कोण घेणार? माझ्या लोकांची ती परिस्थिती नाही, त्यांच्याकडे खर्च करायची, दवाखान्याचा खर्च करायची परिस्थिती नाही, आणि राज्य सरकार त्या कोरोना पॉझिटिव्ह लोकांना मदत करत नाही. म्हणून मी असं ठरवलं की मी लाखो लोक तिथं घेऊन जाऊ शकत नाही, पण माझी जबाबदारी आहे, मी प्रतिकात्मक स्वरूपात मी तिथं आंदोलन करू शकतो. मी ढोल वाजवला, मी माझा ड्रेस परिधान केला, काय वेगळं आहे? काय तिथं असं काय नाही की युनिफॉर्म आमदारांनी अशा अशा पद्धतीचा ड्रेस घालावा असं काही कायदे नाही का? नाही. पण मी माझा ड्रेस घालत असेल तर राज्य सरकारला अडचण वाटायचं कारण काय? त्यामध्ये काय वेगळं नाही ना, आणि ती आमची अस्मिता आहे. ढोल आमचा हा अस्मितेचा विषय आहे, तो मी तिथं वाजवला तर तुमच्या लगेच कानफेड्या बसायचं कारण नाही. ओके, पण हे तुम्ही हे एक प्रतिकात्मक झालं, पण त्याच्यावर जे मुद्दे सभागृहामध्ये मांडायला जायला पाहिजे होते जे तुम्ही आपल्याला सांगताय ते सभागृहात इतक्या प्रभावीपणे मांडता आले का? हे बघा, मुळात तिथं वेळ फार कमी होता आणि मी त्या कमी वेळामध्ये खूप चांगले मुद्दे मांडले. तुम्ही ऐकले की नाही मला माहित नाही, मी मुळातच तो माझा विषय मांडलाय की राज्य सरकारनं जे मागं पैसे दिले तुम्ही द्यायला पाहिजे. ओके, अच्छा. आरक्षणाचा विषयच मी तिथं चर्चा केली नाही की जे आदिवासींना दिलंय ते धनगरांना ते पैसे तुम्ही का देत नाही, ते द्यायला पाहिजे. त्याच्यावर उत्तर दिलं नाही सरकारनं. आता 1 मार्च पासून परत अधिवेशन चालू होत आहे आणि आपल्या माध्यमातून मी सरकारला सांगतोय की तुम्ही वेळेत जागवा, आमचे पैसे आम्हाला द्या. मागच्या वर्षीचे 1,000 कोटी या वर्षीचं जे आदिवासींना ते धनगरांना ते तुम्ही दिलं पाहिजे. ते तुमच्या खर्च देत नाही, तुमच्या उतार्यावरती त्याचा बोजा चढत नाही, आणि त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीची कारवाई करावी अशी मी सरकारला विनंती करतोय की तुम्ही आमचं ताबडतोब या सगळ्या योजना लागू करा. ओके, मला आणखीन एक विचारायचं की जेव्हा तुम्ही भाजपमध्ये आला तेव्हापासून महादेव रानकर नाराज अशी अनेक चर्चा असते आणि ते आधीमध्ये शरद पवारला पण भेटले त्यांच्या कारखान्याच्या निमित्तानं, तर काय जानकर खरोखर तुम्ही भाजपमध्ये आल्यामुळे काही नाराज आहेत का? अहो, जानकर साहेब एका पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि मी एक कार्यकर्ता आहे, मी साहेबांचा एक कार्यकर्ता होतो, त्यामुळे नाराज काय? तुम्ही आता सगळे मीडियावाले तसं वातावरण तयार करता की साहेब नाराज आहेत. साहेब नाराज असण्याचं कारण नाही, त्यांचा पक्ष आहे, त्यांचं वेगळं अस्तित्व आहे आणि त्यांचं काम राज्यभर चांगल्या पद्धतीनं चालू आहे. ओके, म्हणजे त्यांच्या नाराजीचा वगैरे काही त्या नाही नाराज असायचं काही कारण नाही. ते पक्षाचे अध्यक्ष आहेत, पवार साहेबांना काही कारणासाठी भेटले त्यांनी ते डिक्लेअर केलं कशासाठी भेटलो म्हणून काही तर कारखान्याची अडचण पण ते पुढे भाजप सोबत पुढे कायम राहतील असं वाटतं तुम्हाला? नाही आता ते जानकर साहेबांना तुम्ही विचारा ना, ते पण भाजप राहतील ना, त्यांनी डिक्लेअर पण केलं ना, भाजप बरोबर राहतील, भाजप बरोबर त्यांचे खूप चांगले संबंध आहेत, निश्चितपणे राहतील. अच्छा,
तुम्ही आणि सदाभाऊ खोत बऱ्याचदा फिरता, चांगली भाषण, तुम्ही चांगले प्रभाव व्यक्ती म्हणून हे पाहता, पण अनेकदा तुमच्याकडनं काही काही शब्दाची पातळी खाला होते अशी तुमच्यावर टीका होत असते. काही नेत्यांविषयी तुम्ही फार अनुदार उद्गार काढले, त्याच्याबद्दल पण तुमच्यावर टीका झाली. ही भाषणाची स्टाईल स्वतःहून निवडलेली आहे की कसं, की एक लक्ष वेधण्यासाठी तुम्ही हे करता? हे बघा, असं काही नाही. असा कुठला मराठीचा प्राध्यापक आहे की ज्यानं माझं भाषण चेक केलं आणि त्याला वाटलं की मी खालच्या पातळीचं बोललोय? असं काय नाही. आमचे आम्ही गावात राहतो, आमच्या गावाच्या पद्धतीने आम्ही बोलतो, काही कोणाला शिवे देतो का? नाही. आम्ही मांडणी आमच्या पद्धतीने करत राहतो. काही लोकांना ती खटकते. आता ज्यांना खटकते त्यांना मी समजावून सांगू शकत नाही, किंवा त्याच्यासाठी माझ्याकडे वेळ नाही की बाबा तुमच्यासाठी मी पार त्याचं असं सगळं विश्लेषण करून सांगावं, असं मला काही वाटत नाही. आम्ही काही चुकीचं कुठलं स्टेटमेंट करत नाही. लोकांच्या ज्या भावना आहेत गाववाड्यात, त्या लोकांच्या ज्या भावना आहेत आणि त्या भावना मांडणं हे आमचं काम आहे. आणखी आम्ही त्या जोमानं पुढे मांडत राहणार आहे. ओके, आणखी आक्रमक होणार, आणखी व्यवस्थितपणे मांडणार. आम्हाला त्यासाठीच आहे ना, आमचं कामच ते आहे, आमची ड्युटीच ते आहे, कर्तव्य ते आहे आमचं. आणि ते जर आम्ही नाही केलं तर मग काय, आम्हाला गेस्ट हाऊसवर झोपायला ते आमदारकी भाजपने दिलेली आहे का? ओके, भाजपच्या आमदारकीचा प्रश्न निघाला तर खरोखरीच तुम्ही गेल्या वेळेस भाजपमध्ये आला, तुम्हाला बारामतीची विधानसभेची निवडणूक लढावी लागली. आता या पुढच्या निवडणूक तुमच्या आवडीचा मतदारसंघ पुन्हा बारामतीत तुम्हाला निवडून निवडणूक लढायला आवडेल? हे बघा, पार्टी जे सांगते, उद्या पार्टी मला म्हणते बारामतीत जाऊन लढा, मी बारामतीत जाऊन लढणार. पार्टी मला म्हणते गोपीज तू गरीबच गरीब असणार, पार्टी जे सांगते मी करणार. ओके, आता म्हणजे भाजपचे तुम्ही शिस्तबद्ध सैनिक किंवा शिस्तबद्ध कार्यकर्ते झालेले आहात? नाही, मी शिस्तबद्धच कार्यकर्ता आहे, पहिल्यापासूनच शिस्तबद्ध आहे. ओके, तुम्ही शिस्तबद्ध आहात, तुम्ही सांगितलं बरं केलं. पण तुम्हाला एक तुमची शपथ आठवते का, समाज माध्यमांना अनेकदा फिरत असते, शपथ आठवते का, जर मी भाजपमध्ये गेलो तर काही बिरोबा समोर तुम्ही शपथ घेतली आहे, तर त्या शपथेचं पुढे काय झालं? तुम्ही शिस्तबद्ध मुळात समजून घ्या हा विषय. मी राज्यभर जे आंदोलन उभा केलं, भारतीय जनता पार्टीतून बाहेर येऊन आंदोलन उभा केलं, आणि मी तेव्हा सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीनं आपल्या आरक्षणाच्या बाबतीत जर व्यवस्थित निर्णय नाही घेतला, आपल्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये भाजप जर सिरियस नाही झालं तर आपण भाजपला मतदान करायचं नाही. आणि ही शपथ देऊन सांगितलं. आणि त्याच्यानंतर ही शपथ मी कुठे दिली? नोव्हेंबर महिन्यामध्ये आरेवाडीच्या बनामध्ये. फार मोठा मेळा होता, 5-6 लाख लोक आम्ही होतो. आणि मग आमचं आंदोलन फेब्रुवारीमध्ये निघालं, कुठून? महाड ते मुंबई, 14 तळ्यापासून मुंबईकडे आम्ही पायी मेंढरं घोडी घेऊन कुत्री घेऊन आम्ही निघालो. आणि मग तेव्हाची आमची बैठक झाली कुठं, मुंबईमध्ये शेवटची बैठक झाली. आणि त्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने माननीय देवेंद्रजी साहेबांनी आम्हाला मान्य केलं. बैठकीला मी नव्हतो, मी कार्यकर्त्यांच्या सोबत होतो, तिथं आमचे सगळे नेते मंडळी होते. आणि तिथं मान्य केलं की आम्ही तुम्हाला आरक्षण देतोय, तर त्याची प्रक्रिया चालू केली. त्याचाच भाग म्हणून ते ऍफिडेविट दाखल केलं की धनगड या राज्यात नाही, आहे तो धनगर आहे. आमचा मार्ग मोकळा झाला, जे आदिवासींना ते धनगर आणा. म्हणजे आदिवासी आम्ही आहे हे राज्य सरकारनं मान्य केलं. शपथ सुटली. ऐका 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 ऐका, अजून सांगतो व्यवस्थितपणे. आणि हे आंदोलन आमचं तिथं संपलं, तरी सुद्धा मी लोकसभेची निवडणूक लढवली भारतीय जनता पार्टीतून बाहेर पडून. लोकांना, माझ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना, युवकांना ऊर्जा यावी, आपण ही लोकसभा लढू शकतो, आपण ही ताकदीनं राजकारणामध्ये येऊ शकतो. आणि मी ती निवडणूक लढवली, निश्चितपणे मला 3 लाखाच्या वर बंद पडली. आणि परत ही सगळी परिस्थिती झाली मी लोकसभेला हल्ल्यानंतर. आमच्या अनेक लोकांचे मला फोन आले, राज्यभर चळवळीमध्ये काम करणारे अनेक लोक आहेत, त्यांचा काही स्वार्थ नसतो, काही नसतो, ते राजकारणात नाही, त्यांना उभा राहायचं नाही, त्यांना आमदार व्हायचं नाही. आणि त्यांनी मला इतकं प्रेशर केलं की तुम्ही भाजप सोबतच जायला पाहिजे, भाजपच आपल्या हिताचं काम करू शकतं, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेसला आपल्या बाबतीतला अजेंडा नाही आहे, किंवा तशा पद्धतीची त्यांची मानसिकता नाही. मला काही सगळेच पक्ष बरोबर होती, मला काही आमदारकी भाजपच देत होतं असं काही नाही. अनेक पक्षामधून मला मागणी होती, ते मी सांगणार नाही. पण त्यामुळं मी परत भाजपमध्ये गेलो. मी जे करतोय तेच माझ्या कार्यकर्त्यांनी करावं, अंधश्रद्धेत राहू नये. मी जे करतोय तेच करावं. मी हेलिकॉप्टर फिरतोय, तुम्ही घेऊन फिरा. मी मोठ्या सभा घेतोय, तुम्ही घ्या. मी चांगले कपडे घालतोय, तुम्ही घाला. आणि माझ्या लोकांना काही वाटत नाही बिरोबाच्या बाबतीमधलं, पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इतके सिरियस असतात. त्यांचं कुठं तर ITCL आहे म्हणते, तिथे तर काय माणसं त्यांची कामाला येतील पोरं आहेत ते सारखं. मी कुठं बोलायला लागलो का बिरोबाची शपथ? मी बिरोबाच्या बाबतीमध्ये आम्ही सक्षम आहोत. पूर्वीची पोरं आता आमची राहिली नाहीत, आमची पोरं आता वाचायला लागली, अभ्यास करायला. आमची बिरोबावरती प्रचंड श्रद्धा आहे. बिरोबाच्या बाबतीमध्ये आम्ही अंधश्रद्धा ठेवत नाही. आणि बिरोबाचा आशीर्वाद माझ्या पाठीमागा आहे, म्हणून तर मी आज राज्यभर फिरतोय. नाहीतर डिपॉझिट गेलेला कार्यकर्ता परत राज्यभर फिरू शकतो का? त्यामुळं असल्या काही गोष्टी नाही.
जी शपथ मी घातली होती ती शपथ सगळ्या लोकांनी तेव्हा काळामध्ये मान्य केली आणि परत राज्यातली सगळी लोक आमच्या बरोबर जी होती त्या सगळ्या लोकांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचं सरकार आपल्या बरोबर राहू शकतं, बाकीचे लोक आपल्या बाबतीत निर्णय करू शकत नाही आणि लोकांशी चर्चा करून मी परत भाजपमध्ये प्रवेश केला. ओके, आता एक वंचित बहुजन विकास आघाडीवर तुम्ही लढलेला होता, मग तेव्हा नक्की प्रकाश आंबेडकर बरोबर म्हणजे भाजप सोबत आहे तुमचं त्या कारणामुळे तुम्ही कारण सांगितलं ते बरोबर आहे, पण नक्की प्रकाश आंबेडकरांसोबत काही झालं होतं का? हे नाही, प्रकाश आंबेडकर साहेबांशी माझा कुठलाही वाद विवाद काहीच नाही झाला, आमचं काही झालेलं नाही. त्यांच्या बरोबर मी काम केलं 5-6 महिने, मी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. मी जेव्हा वंचित आघाडी सोडली तेव्हाही माझा वंचित आघाडीच्या बाबतीमध्ये कुठलाही आक्षेप नाही किंवा मी टीका केलेली नाही, कुठलं काय नाही. मी त्यांचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे, माझ्या आणि त्यांचे कुठलेच वाद विवाद नाही. ओके, तुम्ही सांगलीतल्या आहात, सांगलीतल्या म्हणजे ज्यांच्या संजय काकांसोबत तुमचे आणि त्यांचे सारखे खटके उठत असतात असं आम्ही ऐकत असतो, तर नक्की काय परिस्थिती म्हणजे तुम्ही सांगलीमध्ये तिथे ते निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते तुम्ही असता की संजय काकांचे विरोधक म्हणून काम करता? नाही नाही, संजय काका आता आमचे भाजपचे जिल्ह्याचे खासदार आहेत, भाजपचे आमच्या नेते आहेत, आमचे खटके उघडायचं काही कारण नाही. आम्ही चांगल्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये काम करतो आणि पुढेही काम करत राहतो, आमच्यात कुठलाही वाद विवाद नाही. अनेकांना असं वाटत होतं की जेव्हा भूपेंद्र पटेलकर भाजपमध्ये ज्यांना विधान परिषद इलेक्शन जेव्हा निवड तुमची झाली तेव्हा पहिल्याच यादीमध्ये तुमचा पटदेश आलं, तर हे कसं काय साधलं झालं? तुम्ही बारामतीच्या पराभवाच्या बदल्यामध्ये ते त्या जागेचं आश्वासन तुम्हाला काय मिळालेलं होतं का की तुमचं कुठेतरी पुनर्वसन? हे बघा, मुळामध्ये मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तेव्हा 5 सेकंदाच्या वर आमची चर्चा झाली नाही, फक्त 5 सेकंद. 5 सेकंद निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस साहेब मला म्हटले की तुम्हाला भाजपमध्ये यायचं आहे, आणि मी म्हटलं हो. आता ह्याला किती सेकंद लागते? एवढीच आमची चर्चा झाली. बारामतीमध्ये मी लढायचं आहे हेही मला माहित नव्हतं. बारामती लढल्यानंतर मला विधान परिषद द्यायची आहे ही चर्चाच नव्हती. मी असं म्हणेन या बाबतीमध्ये की गोपीचंद पडळकरला भारतीय जनता पार्टीनं न दिलेला शब्द पाळा. ओके, शब्दच दिला नव्हता, चर्चा झाली नव्हती, त्या बदल्यात मला काय हे मला माहित नव्हतं. आणि माझी शिफारस करायला भाजपकडे कोणी गेलं नाही, माझं कुठलं शिष्टमंडळ जाऊन कुणाला भेटलेलं नाही, मी कुणाला जाऊन भेटलो नाही की मला तुम्ही आमदार करा. मी आता बारामतीत दडलोय, माझं डिपॉझिट गेलंय, मला आमदार काही नाही. भारतीय जनता पार्टीचं काम असं आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणं हे माझ्या रूपानं तुम्हाला कळतंय की ज्याची शिफारस करायला माणूस नाही तिथं कुठलं शिष्टमंडळ जात नाही, कोणाकडं भेटत नाही आणि मागणी नाही अशा कार्यकर्त्याला भाजपनं आमदार केलं. जेव्हा मी गेली 10-12 वर्षे पाहतो तुमचा प्रवास तेव्हा गोपीचंद पडळकर आणि उत्तम जानकर अशी जोडी होती, तुम्ही अनेकदा प्रेस कॉन्फरन्स एकत्र आहे, मेळावे एकत्र घेतले. आता काय तुमच्या दोघांमधला प्रवास कसा आहे? ते आता राष्ट्रवादीमध्ये आहे, तुम्ही भाजपमध्ये आहात, काही संबंध असतो किंवा कॉन्टॅक्ट असतो काही? आज उत्तमरावजी राष्ट्रवादीचे नेते आहेत, त्यांनी माळशिरस विधानसभाची निवडणूक लढवलेली आहे, त्यांचाही तिथं थोडक्या मतामध्ये पराभव झालेला आहे आणि त्यांच्या पद्धतीने त्यांचं राजकारण चालू आहे. मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय. आता निश्चितपणे ते अनेक वर्षापासून तिथं निवडणुका लढवतात, जिल्हा परिषदा लढवतात, पंचायत समिती लढवतात, ग्रामपंचायत तिथले नेते आहेत, त्यांनी त्यांच्या पद्धतीने निर्णय केलेला आहे. मी माझ्या पद्धतीने आमचं काम चालू आहे, आमच्या दोघांचं व्यवस्थितपणे काम चालू आहे. पण तुम्ही आमदारही झालात, त्यांचे आमदारकी स्वप्न काही पूर्ण झालेलं नाही उत्तमरावांचं, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा आमदारकीसाठी काय करावं लागतं? नाही नाही, निश्चितपणे ते आज नाही झाले तर उद्या होतील. ओके, काही टिप्स काय तुमच्याकडे? नाही नाही, टिप्स माझ्यापेक्षा ते ज्येष्ठ आहेत, त्यांना मी टिप्स काय देणार? त्यांनी अनेक वर्ष काम केलंय, माझ्यापेक्षा ते सिनियर आहेत, मी त्यांना टिप्स देण्याच्या उंचीचं नाही, पण आज नाही तर उद्या होतील. जो माझं स्वप्न बघतो तो होतोच निश्चितपणे, ते होतील. तुमचं स्वप्न साकार झालेलं आहे? नाही नाही, माझं स्वप्न आमदार की म्हणून हेच माझं स्वप्न नाही, असं काय नाही. आमदार की मिळवणं ते काही आमचं अंतिम उद्दिष्ट नाही आहे, अंतिम साध्य नाही आहे. लोकांच्यासाठी काम करणं हे आमचं साध्य आहे आणि त्यातलं ही पद तर मिळत राहतील. पद मिळवणं काय हे काय फार महत्वाची गोष्ट नाही. मला आता 16 वर्ष पद कुठं होतं तर मी काम काय सोडलं होतं? तुम्ही तुमच्याकडे 16 वर्ष पद होतं, पण तुमच्या दौऱ्यांची चर्चा मात्र फार होती. तुम्ही हेलिकॉप्टरमधनं वगैरे दौरे हे करायचे, त्याचा एक तेव्हा तुम्ही एक प्रकारे चांगला प्रभाव टाकलेला होता, तर ते हेलिकॉप्टरचं काय नक्की होतं की कसं हेलिकॉप्टर फिरावं? साधन आहे, अनेक साधनं वापरली पाहिजेत, प्रभावी साधनं वापरली पाहिजेत. मोदी साहेबांनी तुम्ही 2014 बघितलं, 1 लाख देशभर ते सभा करायचे आणि अहमदाबादला मुक्कामी जायचे. म्हणजे आज साधनं आहेत, त्याचा आपण वापर केला पाहिजे. आणि असं काही समजायचं कारण नाही की आता फार मोठ्या लोकांनी हेलिकॉप्टरनं फिरावं, आमच्या सारखी फाटकी तुटकी पण फिरू शकतेच ना. नवीन लोकांना आम्ही ते सांगितलं ना, तुम्ही फिरा, काय करताय?
आणि त्यामुळं काय नाही असं आम्ही त्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने केलं, लोकांनी पण आम्हाला मदत केलेली आहे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, त्यामुळे ते काही फार नाविन्यपूर्ण गोष्ट आहे असं मला वाटत नाही. गोष्ट नाविन्यपूर्ण नाही, पण म्हणजे तुमच्याकडे जेव्हा एखादं मोठं पद नसताना तुम्ही ज्या प्रकारे एक त्याला काय म्हणूया हेलिकॉप्टरच्या डिप्लोमासी म्हणावं लागेल, म्हणजे याचा अर्थ पद मिळाल्यानंतर पैसे मिळतात असं तुम्हाला म्हणायचं दिसतं. पैसे मिळतात आपल्याला काही अनुभव नाही त्याचा, पण नाही पण मला काही नाही आहे. आमचं धोरण असं आहे की आमच्या सगळ्या नवीन मुलांनी नवीन सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रभावीपणे वापरल्या पाहिजेत. मला तर चार चार पाच पाच सहा आम्ही तेव्हा घ्यायचो, एक मराठवाड्यात घ्यायचो, एक विदर्भात घ्यायचो, एक पश्चिम महाराष्ट्रात घ्यायचो, मध्ये आधी घ्यायचो. गाडीत जाणं शक्य नव्हतं ना, गाडीनं आम्ही प्रवास करणं आणि त्या सभा अटेंड करणं शक्य नव्हतं. म्हणून मी उत्तम प्रमाणात म्हटलं की आता आपण हेलिकॉप्टरच घ्यायला पाहिजे ताब्यात भाड्यानं, विकत घेतलं भाडं द्यायचं राहिले ते पण द्यायला आलं, उधारीत आहे ते काम आमचं, पण निश्चितपणे आम्ही ते व्यवस्थितपणे वापरलं. चर्चा झाली ह्यानं पैसे दिले त्यानं पैसे दिले, काय कोणाचा उपाय नाही आम्हाला, आम्ही कोणाला नमस्कार घालत नाही, पैसे कशाला घेतले. लोक म्हणत राहतात कारण नवीन कार्यकर्ता जेव्हा काम करत राहतो त्यानं कपडे जरी घेतले तर म्हणजे त्यानं त्यानं घेऊन दिले, त्याला बदनाम करायचं काम असतं, ती अशी प्रक्रिया होत राहते. त्यामुळे असल्या गोष्टीकडे फार आम्ही लक्ष देत नाही, दुर्लक्ष देऊन आम्ही आमच्या पद्धतीनं चालवत राहतो. ओके, तुम्ही तुमच्या पद्धतीनं चालवत राहतो. तर हे उदय गोपीचंद पडळकर आपल्याशी त्यांनी अतिशय दिलखुलास गप्पा मारल्या, आणि यापुढे तुम्ही असं सरकार आम्हाला आपल्या मुलाखतीसाठी येत जा, वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.